शिर्डीच्या साईनगर स्थानकावर आलेल्या कालका साईनगर एक्सप्रेसमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकातील रेल्वे साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या डब्यात ही बॉडी मिळून आली त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली सदर महेंद्र महेंद्रसिंग बंबू राहणार हिमाचल प्रदेश येथील रहिवासी असल्याचं प्राथमिक माहिती उघड झाली आहे मयत व्यक्तीच्या खिशात कोविड नाईन्टीनचा रिपोर्ट आढळून आला असून तो पॉझिटिव्ह असल्याची साशंकता पोलिसांकडून व्यक्त होत आहे हा मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात रेल्वे पोलिसांच्या मदतीनं आला असून यावर ठोस कुणीही माहिती देण्यास तयार नाही मात्र या गंभीर प्रकाराची वरिष्ठ पातळीवर दखल घेणं गरजेचं आहे दिल्ली ते शिर्डीमध्ये आलेल्या एका रेल्वेत अज्ञात इसमाचा मृतदेह हो, रेल्वे साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळून येतो तब्बल बारा तास हा मृतदेह रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर पडून असतो अधिकाऱ्यांना ही माहिती असून सुद्धा या मृतदेहाची विल्हेवाट लावताना इतका उशीर का झाला कोविड नाईन्टीन रिपोर्ट आढळून आल्यानं यामुळे त्याला हात अधिकाऱ्यांनी लावला नाही का असे गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असून इतर प्रवाशांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आणि आरोग्याशी खेळ करणारी ठरू शकते सदर गाडी ज्या ठिकाणाहून आली त्या ठिकाणी कोणी आणि का हा मृतदेह ठेवला याचीही चौकशी होणं गरजेचं असून असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागानं दक्ष असणं गरजेचं आहे अशी भावना प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे ब्यूरो रिपोर्ट एस्तान मीडिया शिर्डी.